मुंबई सेंट्रल ते बोरिवली ही सहावी मार्गिका जोडण्यासाठी पश्चिम रेल्वेवरती ब्लॉक 25 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर या कालावधीमध्ये 250 लोकल आणि 61 मेल एक्सप्रेस गाड्या रद्द होणार. आज मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती मोठे दिशादर्शक फलक बसवण्यासाठी 2 तासांचा ब्लॉक. दुपारी 12 ते 2 दरम्यान पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्णतः बंद राहणार. मुंबईत आणि ठाण्यामध्ये ऑक्टोबर हिटचा तडाखा. मुंबईतील कमाल तापमानामध्ये प्रचंड वाढ. सोमवारी मुंबईतील तापमान 36 अंशांवर तर ठाण्यातील तापमान 35.6 अंशांवर. गरबा उत्सवात आयोजकांनी फक्त हिंदू धर्मियांनाच प्रवेश द्यावा, त्यासाठी गरबामध्ये येणाऱ्यांनी आधार कार्ड दाखवावं, विश्व हिंदू परिषदेची गरबा मंडळांकडे मागणी. तुळजाभवानी मंदिर विकास प्रारूप आराखड्यातील दर्शन मंडपाच्या जागेवरून वाद. दर्शन मंडप घाटशूळ इथे करण्यास काही पुजारी, व्यापारी आणि स्थानिकांचा विरोध. उद्या तुळजापूर शहर बंदची हाक. ब्राह्मण संघटनाही मागण्यांसाठी आक्रमक. छत्रपती संभाजीनगर इथे आज ब्राह्मण संघटनांच्या वतीनं विभागीय आयुक्त कार्यालयावर धडक मोर्चा निघणार. मोर्चासाठी सगळ्या ब्राह्मण संघटना एकत्र येणार. मुंबई उच्च न्यायालयामध्ये पुन्हा ऑनलाईन सुनावणीची सुविधा सुरू होणार. मंगळवारपासून ऑनलाईन आणि प्रत्यक्ष दोन्ही पद्धतीनं सुनावणीला हजेरीची मुभा राहणार. शरद पवारांच्या सभेला उत्तर सभेनं उत्तर न देण्याचा अजित पवार गटाचा निर्णय. सूत्रांची माहिती, उत्तर सभेऐवजी आमदारांच्या मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यावर अजित पवार लक्ष केंद्रित करतील. दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क कोणाला मिळणार हे स्पष्ट झालंय. शिवसेनेचा दसरा मेळावा ओव्हल आणि क्रॉस मैदानावर होणार, मंत्री दीपक केसरकर यांची माहिती. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात ठाकरे गटाचं शिष्टमंडळ आज दुपारी 12:30 पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांची भेट घेणार. मुंबईतील नागरिकांच्या समस्या, मुंबईतील आरोग्य व्यवस्थांवरती या भेटीदरम्यान चर्चा होईल. शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांची अजित पवार गटावर सडकून टीका. ज्यांच्या जीवावर सत्तेची फळं चाकली त्याच व्यक्तीला तुम्ही हुकुमशहा म्हणताय, थोडी तरी लाज बाळगा, अनिल देशमुखांची टीका. आरिफ नसीम खान यांची इम्तियाज जलील यांच्यावर टीका. बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये निवडणुका का लढवल्या असा विचारला प्रश्न. 2 दिवसांपूर्वी मुंबई इथे माजी आयपीएस अधिकारी अब्दुल रहमान यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमामध्ये हा सगळा प्रकार घडला. तर माजी मंत्री आरिफ नसीम खान यांनी केलेल्या टीकेला खासदार इम्तियाज जलील यांचं प्रत्युत्तर. काँग्रेसचे एक नेता जे लहान आहेत पण स्वतःला मोठं समजतात, आमदार कीही ते हरलेले आहेत. इम्तियाज जलील यांचं आरिफ नसीम खान यांचं नाव न घेता प्रत्युत्तर. ड्रग्ज तस्कर ललित पाटील प्रकरणामध्ये पुणे पोलिसांकडून ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील आणि साथीदार अभिषेक बलकवडे यांचा कसून शोध सुरू. मुंबई पोलिसांनी नाशिकमध्ये आणि पुण्यातील ससून रुग्णालयाच्या गेटवर पकडलेलं मेफेड्रॉन हे भूषण पाटीलनं तयार केल्याचं समोर आलंय. आमदार भरत गोगावलेंनी खासदार सुनील तटकरेंची भेट घेतली. आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या अनुषंगानं ही भेट झाल्याची गोगावलेंनी माहिती दिली आहे. मुलुंड टोलनाका तोडफोड प्रकरणी अटक केलेल्या मनसे कार्यकर्त्यांची सुटका. अविनाश जाधव यांच्यासह 12 कार्यकर्त्यांची सुटका. जालनामध्ये 14 तारखेला मराठा समाजाचा एल्गार. अंतरवाली सराटी गावामध्ये मनोज जरांगेंची जाहीर सभा. 100 एकरवर सभेची तयारी सुरू. सभा तयारीची ड्रोन दृश्य. बुलडाणा जिल्ह्यातील जालना खामगाव महामार्गावरच्या अमडापूर टोलनाक्यावरती मनसे कार्यकर्त्यांचं आंदोलन. पोलिसांकडून कार्यकर्ते ताब्यात. कार्यकर्त्यांची देवेंद्र फडणवीसांविरोधात घोषणाबाजी. टोल आंदोलनासंदर्भात पक्षाकडून सूचना येईपर्यंत तूर्तास कोणतीही भूमिका घेऊ नये. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकरांचं मनसे कार्यकर्त्यांना सूचना. अकोला नांदेड महामार्गावरच्या तोंडगाव टोलनाक्यावरती मनसे कार्यकर्त्यांनी टोल वसुली बंद पाडली तर लहान वाहनांना टोल वसुली केल्यास परिणाम भोगावे लागतील, मनसेचा इशारा. गुणरत्न सदावर्तींची राज ठाकरेंविरोधात तक्रार. ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मनसे कार्यकर्त्यांकडून टोलनाक्यांवर आंदोलनं. राज ठाकरेंना अटक करा, सदावर्तींची मागणी. स्कूल बसला लावण्यात येणारा टोल सुद्धा बंद करावा, यासाठी स्कूल बस असोसिएशन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार. टोल विरोधातल्या मनसेच्या भूमिकेला मुंबई स्कूल बस असोसिएशनचा पाठिंबा. ससून रुग्णालयाच्या वॉर्ड नंबर 16 गंभीर गुन्ह्यातील आरोपी उपचारांच्या नावाखाली ठाण मांडून बसल्याचं समोर. या 12 कैद्यांना पुन्हा येरवडा कारागृहात नेलं. यामध्ये माजी आमदार अनिल भोसले, गँगस्टर रुपेश मारणे, हेमंत पाटील यांचा समावेश. ओबीसी जागर यात्रा अमरावती शहरात दाखल. भाजप आमदार प्रवीण पोटे यांच्याकडून ओबीसी जागर यात्रेचं जोरदार स्वागत. जिल्हा परिषदेच्या शेकडो सेवानिवृत्त शिक्षकांचा निवृत्तीनंतरचा निधी शासनानं हस्तांतरित न केल्यानं शिक्षक आक्रमक. नागपूर जिल्हा परिषदेच्या सेवानिवृत्त शिक्षकांचं नागपूर संविधान चौकामध्ये थाळीनाद आंदोलन.
काँग्रेस आमदार हिरामण खोसकर यांच्याविषयी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भर बैठकीमध्ये नाराजी व्यक्त केली. हिरामण खोसकर वारंवार अजित पवार यांच्या गटासोबत दिसत असल्यानं नाना पटोले यांनी खोसकर यांना फटकारलं. उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कार्तिकी एकादशीची महापूजा होऊ देणार नाही. महादेव कोळी समाजातर्फे शरद कोळी यांचा शासनाला इशारा. समाजाला जाणीवपूर्वक जातीचे दाखले दिले जात नसल्याचा महादेव कोळी समाजाचा आरोप. एकनाथ खडसेंना हायकोर्टानं दिलासा नाकारला. पुण्यातील भोसरी एमआयडीसीतील कथित जैन मिन गैरव्यवहार प्रकरणी एसीबीनं दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची याचिका हायकोर्टानं नाकारली. समाजसेवक हेरंब कुलकर्णी यांच्यावरील हल्ल्याचा किसान सभेकडून तीव्र निषेध. ज्यांनी हल्ला केला त्यांची तातडीनं ओळख पटवून कारवाई करा. शेतकरी नेते डॉ अजित नवले यांची मागणी. समाजसेवक हेरंब कुलकर्णी यांच्यावरील हल्ल्याची मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल. मुख्यमंत्र्यांनी हेरंब कुलकर्णींना फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूसही केली. खासदार सुप्रिया सुळेंनी घेतली हेरंब कुलकर्णींची भेट. विधवा महिलांसाठी काम करणाऱ्या हेरंब कुलकर्णी यांच्यावरच्या हल्ल्याला सरकार जबाबदार. सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णींवरती प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून अटक. 3 आरोपी अटकेत असून 2 आरोपी अद्यापही फरार आहेत. अमरावतीमध्ये 2 डॉक्टरांविरुद्ध चिमुकल्या बाळासह आईवडिलांचं उपोषण. गर्भवती असताना तपासादरम्यान आधी बाळ व्यवस्थित असल्याचं सांगितलं, मात्र नंतरच्या सोनोग्राफीमध्ये बाळ अबनॉर्मल असल्याचं सांगितलं गेलं. बाळ हिरड्याची रास्त भावानं सरकारी खरेदी सुरू करण्याच्या मागणीसह इतर मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं नाशिकमध्ये मोर्चा. मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा. अवैध रेती वाहतूक बंद करावी या मागणीसाठी बुलढाण्यातील गावकऱ्यांचं धरणातील बेटावर उपोषण. गेल्या 9 दिवसांपासून उपोषण सुरू. प्रशासनाकडून कोणतीही दखल नाही. जुने नाशिकच्या मंडे चौकात 3 दुकानांना मध्यरात्री अचानक आग. अग्निशमन दलाकडून 1.5 तासांनंतर आगीवर नियंत्रण. सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी नाही. नागपुरातील इतवारी परिसरात लोखंडी वस्तूंच्या बाजारातील एका पेंटच्या दुकानाला भीषण आग. दुकान जळून खाक. अग्निशमन दलाच्या 7 गाड्यांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश. नवी मुंबईतील कामोठे इथे गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात गोंधळ. राष्ट्रवादी संघटक सचिव राजकुमार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गौतमीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी प्रेक्षकांनी खुर्च्यांची तोडफोड केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे बंदोबस्तावरील 2 पोलिसांना सरप्राईज. फडणवीसांनी नागपूर इथल्या शासकीय निवासस्थानी बंदोबस्तावर असलेल्या 2 पोलिसांचा वाढदिवस साजरा केला आणि त्यांच्या आनंदात ते सहभागी झाले. बुलढाण्यातील मलकापूर जवळ राष्ट्रीय महामार्गावर 2 ट्रकची समोरासमोर धडक. या अपघातामध्ये दोन्ही ट्रकचे चालक गंभीर जखमी. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कासारवाडी येथील जलतरण तलावात क्लोरीन गॅस लीक. पोहण्यासाठी आलेल्या 20 ते 22 जणांना श्वसनास त्रास. मुंबईच्या बोरिवली पश्चिम लिंक रोडवरती भरधाव चारचाकी मूर्तीच्या कारखान्यांमध्ये शिरल्यानं अपघात. मूर्ती कारखान्यातील काही मूर्तींचं नुकसान. या सगळ्या संदर्भात एमएचबी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल. शहरी भागातील बेरोजगारीचे दर एप्रिल ते जून कालावधीत 7.6% .6% घटले. राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाकडून आकडेवारी जाहीर. छत्रपती संभाजीनगरमध्ये रिक्षाचालकांचं बेमुदत चक्काजाम आंदोलन. पोलीस निरीक्षक आणि रिक्षाचालकांच्या बाचाबाचीनंतर रिक्षा संघटनेचा निर्णय. रिक्षाचालकांच्या बाचाबाचीचा व्हिडिओ समोर. भिवंडीतल्या शहापूरमध्ये धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण देऊ नये यासाठी आदिवासी बांधवांचं चक्काजाम आंदोलन. नागपूर मेट्रोच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचं संविधान चौकात बेमुदत ठिय्या आंदोलन. कामगारांचं महामंडळ स्थापन करून त्यांना स्थायी करावं आणि वेतन श्रेणी लागू करावी या मागणीसाठी आंदोलन. बीडमध्ये धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी धनगर बांधवांचा मेंढ्यांसह वडवणीच्या तहसील कार्यालयावर मोर्चा. धनगरांना एसटी प्रवर्गातून आरक्षण देऊन एसटी प्रवर्गाचं जात प्रमाणपत्र देण्यात यावं. मोर्चेकऱ्यांची मागणी. जळगावच्या चोपडा तालुक्यातील सगळ्याच रस्त्यांची दुरावस्था. डॉ चंद्रकांत बारेला यांच्या नेतृत्वात अनोखं आंदोलन. रस्त्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत हे आंदोलन केलं गेलंय. येवल्यामध्ये मनोज जरांगेंवरती जेसीबीच्या सहाय्यानं पुष्पवृष्टी करताना अपघात. पुष्पवृष्टी करताना काही कार्यकर्ते जेसीबीतून खाली पडले. यामध्ये 4 जण जखमी झाले. शेअर बाजारात उसळी. सेन्सेक्स 300 अंकांनी तर निफ्टी 90 अंकांनी वधारला. कालच्या पडझडीनंतर भारतीय शेअर बाजारात तेजी. डॉलरच्या तुलनेत रुपया 4 पैशांनी मजबूत. रुपया 83.23 प्रति डॉलर. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.